उघड धरणाची कॅपॅसिटी 15 TMC आहे, खारगिल धरणाची 17 TMC आहे आणि भुगड ते खारगिल बोगद्याद्वारे भुगडमधलं पाणी खारगिलमध्ये येईल. खारगिलमधून बोगद्याद्वारे पाणी पिंजाळ धरणातील पिंजाळ धरणाची कॅपॅसिटी 17 TMC आहे, 48 TMC पाणी आहे. म्हणजे थोडक्यात काय, भुगड धरणामध्ये बुडित क्षेत्र 1900 हेक्टर आहे आणि त्यापैकी फॉरेस्ट 290 हेक्टर आहे. मुंबईची वाढ आता उद्योगासाठी वापरायचं जे आहे ते पाणी त्यातलं घ्या. उद्योगाला पाणी आपण दिलं टोटल तुम्ही किती MMT पाणी वापरता? वापरलं पाहिजे ते काय आहे इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणावर कंजम्पशन आहे आणि ते आपण एवढं पिण्याचं पाणी वाचत ना मग. हो म्हणूनच असे खर्च वाढलेले असल्यामुळे एक धरण तरी आधी व्यवस्थित पूर्ण करावं म्हणून काळू धरणाला प्राधान्य.
एकदा पूर्ण झाल्यानंतर पुढच्यात खर्च तर आता जसे पेट्रोलच्या किमती वाढत आहेत, डिझेलच्या किमती वाढत आहेत, गॅसच्या किमती वाढत आहेत, तसे सिमेंटच्या वाढल्या आहेत, स्टीलच्या वाढत आहेत, त्यामुळे हे वाढ तर होणारच आहे. त्यामुळं असं कुठलं तरी दिल्लीत सरकार आलं पाहिजे की जे स्वस्ताही करेल. मग तुम्ही म्हणताय त्या गोष्टी बऱ्याचशा दुरुस्त. सर, रेन वॉटर पीएमसीचं आहे, छोटी छोटी धरणं करून तिथल्या गरजा पूर्ण, म्हणजे पाण्याची गरज आपल्या ठाणे जिल्ह्याची पूर्ण होणं अवघड आहे. आणि म्हणून त्यात आपल्याला शाही धरणाचा मागं जाणारे ज्यांच्या जमिनी जातात त्यांच्याशी जरा संवाद करावा लागेल. आणि आता नव्या दराने त्यांना संपादन, जमीन संपादनाची, भूसंपादनाचा मोबदला मिळणार असेल तर मला वाटतं की ते तयार होतील. ते तयार झाले तर शाही धरणाचा मार्ग मोकळा होईल. सर, शहापूरला अजून देखील उंच डोंगराळ भागात लोकांना पाणी मैरून मैली आणायला लागतं. शहापूर हा उंच असा भाग आहे, टेकडीचा आहे, त्यामुळे तिथपर्यंत पाणी पोचत नाही. अजून देखील तिथं टँकरनी पाणी पोचत. आमचे आमदार दौलत दरोडाजी यांनी त्यासाठी परवा मी शहापूरला गेलेलो, त्या दिवशी त्यांनी मागणी केली, आत्ताही ते बैठकीला आले. त्यांचं म्हणणं आहे की बावली धरणातनं जे पाणी येणार आहे ते धरणातलं पाणी येईपर्यंत भातसा नदीतून आम्हाला पर्यायी उपसा व्यवस्था निर्माण करून द्या. बावली धरणाचा एकंदर कामाचा प्रोग्रेस, धरणातनं पाणी आणायचा, हे जयस्वाल जे MGP सचिव झालेत त्यांना तातडीने आढावा घेण्यास सांगितले. वर्ष दीड वर्षात जर त्या गावांना पाणी बावली धरणातनं मिळणार असेल तर मग काही करण्याची आवश्यकता नाही. पण 3-4 वर्षाचा कालावधी जाणार असेल तर मात्र दौलत दरोडा यांची विनंती मान्य करावी लागेल आणि तात्पुरत्या स्वरूपात का होईना काही गावांना तिथलं पाणी देणं आवश्यक आहे. मी याचं उत्तर दिलं नाही की काळू धरण जे आहे त्याचं प्राधान्य आधी आहे, त्यामुळं ते प्राधान्य झाल्यानंतर शाही धरू अशी पूर्वी चर्चा झाली. तर माननीय नगरविकास मंत्री महोदयांनी याच्यात खोलात जाऊन जरा माहिती घेऊन त्याचा निर्णय घेऊ असं ठरवलेलं आहे. आणि MMRDA जर प्राधान्य बदललं आणि दोन्ही धरणं ताबडतोबीनं करा, एक तर शाहीचं तर बरंच, काळूचं बरंच काम पुढं गेलं आहे, शाही धरण करा म्हणून त्यांच्याकडून त्यांची मागणी आली, तर त्याही धरणाचं काम आपल्याला त्यातले फॉरेस्ट ॲक्विजिशन वगैरे बाकीच्या गोष्टी करणं हे सुरू करता येईल. सर, दिवसापूर्वी माननीय मंत्री मोदींशी चर्चा झाली होती, आपण गेलेलो, तो जो वरचा पट्टा आहे म्हणजे डोंगर, तुम्हाला माहिती कसं आहे, नवी मुंबईपासनं कळंबोलीपासनं असा मुंब्रा आणि असा कळव्यावरनं परत तो नवी मुंबईचा मधला जो हे आहे, तिथे ब्रिटिशांनी दिघ्याला एक धरण बांधलं होतं, पण त्या धरणावरती अवलंबून न राहता 5-6 कोल्हापूर टाईप बंधारे बांधावेत वरती आणि त्याचा वापर मग कळवा आणि मुंब्रा या प्रभागामध्ये जिथे जिथे पाणी शॉर्टेज आहे, खास करून जी झोपडपट्टी डोंगरावरती आहे त्यांना जे पाणी मिळत ते पाणी देऊ शकू अशी परिस्थिती आहे आणि साहेबांनी त्याचा सर्वे लावायला सांगितलं. असं गोसावी नामग्रस्तांनी असं सांगितलं आहे, मला वाटतं मी असं ऐकलं, त्यांनी ॲफिडेव्हिटी केलेलं आहे. सगळं धक्कादायक आहे आणि एकंदरच मुंबई आणि महाराष्ट्रातल्या फिल्म इंडस्ट्रीला आणि मुंबईतल्या आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र होतं आहे. आणि मग NCB, CBI, ED, IT हे कमी पडलं म्हणून आता NCB देखील ॲक्टिव्ह झालेलं दिसतं आहे. कारण NCB धाडीमध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेच ज्याच्यावर धाड पडते त्याला हाताला घेऊन बाहेर काढताना दिसत आहे. आणि सगळं षडयंत्र हे महाराष्ट्रातलं सरकार अस्थिर करण्याचा पूर्ण प्रयत्न. आता सरकार पडत नाही, कोणी फुटत नाही म्हटल्यावर मग सरकार आणि सरकारमधल्या मंत्र्यांना बदनाम करणं हा प्रयत्न आहे. त्यातला हे NCB जे आर्यन खानचं प्रकरण आहे त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी नवाब मलिक यांनी पुढं मांडलेल्या आहेत, त्या नवाब मलिकांनी पुराव्यासहित मांडलेल्या आहेत. वानखेडेंचं जे हे आहे तेही आज प्रकाशित झालेलं आहे सर्टिफिकेट, त्यामुळे त्यांनी आपले मूळ जे ज्या समायचे ते आहेत त्यापेक्षा फायदा घेण्यासाठी मागासवर्गीय आहे असं दाखवून असं काहीतरी दिसतं एकंदर. त्यामुळं एकंदरच प्रकरण नवाब मलिक यांनी पुढं आणलेल्या पुराव्याच्याकडे बघितलं
तर गंभीर आहे आणि त्यासाठी आता योग्य ती पावलं पडतील. सरकार गोसावी तेव्हापासून गायब आहेत आणि किरण गोसावींचा मृत्यू गिरण केलेला अशी शक्यता वाटते. काय वाटतं कुठे असेल अशी देखील शक्यता आहे की त्यांनी मंत्री नाही त्यामुळे अशा प्रश्नांची उत्तरं देणं मला बंधनकारक करू नये अशी माझी विनंती आहे. आत्ताच ठाणे आयुक्तांनी ही बाब निदर्शनाला आणली की 12 धरणाची उंची वाढवल्यावर त्यासाठी ठाणे महापालिकेने देखील बऱ्याचशा गोष्टी कबूल केलेल्या पूर्ण केलेल्या आहेत. पण नंतर सुधारित जी ऑर्डर निघाली त्या ठाणे शहराला पाणी उपलब्ध करण्याचा त्यातला उल्लेख राहिलेला दिसतो आहे. ती सचिव जलसंपदा देखील आज या ठिकाणी हजर आहेत होते मागाशी. तर ती बाब तपासून पाहण्यात येईल. तेव्हा जे मिनिट्स झालेले होते त्या मिनिट्समध्ये ज्या नोंदी आहेत त्याप्रमाणे जर तशा तुटी राहिल्या असतील तर त्या दुरुस्त करायचं ठरलेलं आहे. जेणेकरून ठाणे शहराला अतिरिक्त पाणी मिळालं पाहिजे यासाठी 12 धरणातलं पाणी ठाणे शहराला मिळण्यासाठी जे पाण्याचा त्यांचा योग्य वाटा आहे तो देण्यासाठी आत्ताच आमची मगाशी चर्चा झाली. सर सध्यास्थितीला जी गळती आहे पाण्याची काल मी मीरा भाईंदरला गेलेलो त्या ठिकाणी देखील तिथल्या लोकांनी कार्यकर्त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधलं. त्यासाठी मीरा भाईंदरचे आयुक्त देखील या ठिकाणी आलेले होते. सूर्यातून मीरा भाईंदरपर्यंत येणारं पाणी त्या सूर्याच्या प्रकल्पातले अडथळे त्या कॅनॉलमधले या सगळ्यांचा मगाशी देखील आम्ही ते फोटोग्राफर्स आज मागितलेले होते त्याप्रमाणे ते आले. त्याच्या बाबतीत सुधारणा बराच जुना प्रकल्प आहे त्यामुळे त्या सुधारणा करणं आणि एक्सप्रेस गतीनं पाणी इथंपर्यंत येणं हा एक पर्याय मार्ग करणं. दुसरं या सगळ्या या MMR रिजनमधल्या महापालिकांना आपलं पाणी रिसायकल करावं लागेल जे आपण उद्योगाला देऊ शकतो. त्यामुळं रिसायकलिंग STP टर्शरी प्लांट म्हणजे तिसरी स्टेज जी आहे काही ठिकाणी 2 स्टेजेस आहेत तिसरी स्टेज पण काही महापालिकांना पूर्ण करण्याची गरज आहे. नगरविकास मंत्री इथं बसलेले आहेत त्यांनी ती गोष्ट मान्य केली की ज्या महापालिकांचे सेकंडरी प्रोसेस झालेले आहेत त्यांना टर्शरी प्रोसेस टर्शरी स्टेजला रिसायकलिंगची व्यवस्था करणं आणि ते पाणी स्थानिक उद्योगांना वापरणं या सगळ्याच पुणे ठाण्यातल्या या प्रक्रियेत आपलं ठाणे शहर असेल मीरा भाईंदर असेल या सगळ्यांना आपण जर रिसायकलिंगला जास्त प्रोत्साहन दिलं तर आणखी थोडासा रिलीफ आपल्याला मिळू शकतो. शाही काय निर्णय घेतला असं ठरलेलं आहे की भातसा धरणातून जे कालवे येतात त्या कालव्यांची सुधारणा करण्यासाठी लवकर तातडीनं पावलं टाकणं आवश्यक आहे. त्यातून बरंचसं पाण्याचं सेव्हिंग होईल आणि पाणी लवकर पुढे येईल. सूर्या प्रकल्पाच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे त्यामुळं या दोन्हींसाठी आम्ही एकत्रित या सगळ्या कालव्यांच्या दुरुस्त्या करण्यासाठी लवकरच जलसंपदा विभाग पुढची पावलं टाकेल. सर येऊरमधल्या एका धरणाचा उल्लेख मगाशी ऐकला तर त्या धरणाचा खरंच वापर होईल आणि ठाणेकरांचा पाणीपुरवठा कोणत्या विभागात होईल कसा वापर होईल. 92-93 दरम्यान येऊरला एक छोटीशी भिंत बांधलेली आहे धरणवजा भिंत आहे धरणच आहे म्हणा ते आणि त्या धरणाच्या खालून खालचं स्टॉरिंग झाल्यामुळं खालची माती वाहून गेलेली आहे आणि म्हणून तिथं पाणी न थांबता त्या धरणाच्या भिंतीच्या खालून पाणी निघून जातं. तर आत्ताच तशी सूचना दिलेली आहेत 2-4 दिवसात त्याची पाहणी होईल आणि खालून जे पाणी जातं आहे त्यात सगळे ते सील करून पुन्हा त्या धरणांची दुरुस्ती करण्याचं काम तातडीनं होईल जेणेकरून येऊरच्या तिथं पाण्याचा मोठा साठा तयार होईल. ज्या ठिकाणी पाईपलाईन फुटते तिथं MIDC पाईपलाईन आहे ती दुरुस्त करण्यासाठी तिथं काही अडथळे होतात. आत्ताच जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही तिघांनी सांगितलेलं आहे की असे अडथळे दूर करण्याची सगळी यंत्रणा वापरून त्या ठिकाणी वेल्डिंग करण्यासाठी काही त्यांना शटडाऊन घ्यावा लागतो पाण्याच्या पुरवठ्याचा आणि तसं बघितलं तर मग तो काळ बराच जाईल त्यामुळं हा काळ कालावधी कमी करावा आणि जोडण्या करण्याचं काम हे तात्काळ करण्यात यावं अशा सूचना दिलेल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी आवश्यक असणारी गरज पडली तर
पोलिसांच्या संरक्षणात ती कामं झपाट्याने करण्यासाठी उपाययोजना करण्याचं ठरवलेलं आहे. त्यासाठी वेल्डिंगच्या ज्या गँग्स वेगवेगळ्या महापालिकांच्याकडे आहेत त्या एकत्रित करण्याचा देखील त्यांचा प्रयत्न आहे. सर, ठाणे जिल्ह्याला अतिरिक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी आदरणीय पालकमंत्र्यांनी ठाणे जिल्ह्यातल्या अनेक शहरांना पाणी पुरवठा मर्यादित होतो. ठाणे शहरात देखील पाण्याचे काही प्रश्न तयार झाले आहेत. नीरा बाईंदर, उल्हासनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातल्या ज्या धरणातलं पाणी आहे ते काही प्रमाणात कमी पडतं अशी तक्रार आहे. उद्योगाला आणि पिण्याच्या पाण्यासाठी ज्या कमतरता आहेत त्या किती आहेत आणि त्यासाठी तातडीने उपाययोजना चालू असणाऱ्या प्रकल्पातून किती होणार आणि अतिरिक्त वाढीव काय करणं आवश्यक आहे का हे पाहण्यासाठी पाणी पुरवठा विभागाचे सचिव सुयुत जयस्वाल यांना पुढच्या आठवड्यात इथं येऊन या सगळ्यांचा एकंदर आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. जिल्हाधिकारी ठाणे आणि या MIDC, MJP आणि जलसंपदा विभाग यांचे सगळे अधिकारी पुढच्या आठवड्यात बसून याचा एक निश्चित आराखडा करणार आहेत. हा टास्क फोर्स जो ॲडवाईज करेल त्याप्रमाणे तातडीने MMRDA आणि जलसंपदा खातं संबंधित सर्व मुद्द्यांवर कारवाई करेल. सर, ठाणे जिल्ह्यामध्ये गेले काही वर्षांपासून लोकसंख्या वाढते पण त्या प्रमाणात जी धरणाची आवश्यकता आहे कोणती धरणाची निर्मिती अजून केली जात नाही कुठल्याही त्यातलं काळू जे धरण आहे ते बरंचसं पुढं गेलेलं आहे. बरंचसं काम त्यात झालेलं आहे आणि आम्हाला MMRDA पहिली प्रायोरिटी काळू आणि त्यानंतर लगेच शाही अशा दोन्ही प्रायोरिटी दिलेल्या आहेत. आज नगरविकास विभागाचे मंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब देखील आमच्याबरोबर होते. जितेंद्र आव्हाडजी पण आमच्यावर होते. त्यात आम्ही एकनाथ शिंदे यांच्या आधिपत्याखाली MMRDA येतं त्यामुळं त्यांनी काळूच्या बरोबर शाही लवकर घ्यावं अशा स्वरूपाची सूचना केलेली आहे. त्यामुळं MMRDA आणि जलसंपदा विभाग या काळूचं प्रकल्प पूर्ण करण्यात काही जे अडथळे आहेत ते लवकर पूर्ण करणे आणि शाही हातात घेणे हे दोन्ही उपक्रम